बातमीपत्रात मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर नजर टाकूया हेडलाईन्स वर. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याणमध्ये ओबीसी आरक्षण रद्द केल्याविरोधात भाजपने निदर्शने केली. 30 मे रोजी कळवा येथे रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्या पाटील यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळवून देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करणार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी. कल्याण पश्चिम येथील छाया टॉकी समोरील धोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा. शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा भाजप आमदारांना टोला. पोस्टर कोणी लावू द्यात पण काम फक्त शिवसेनाच करते. 15 जणांनी घेतली बेकायदेशीर लस. चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस. अंबरनाथ बदलापूर सह उल्हासनगरात उपचाराधीन रुग्णात घट. ठाणे महापालिका हद्दीत रुग्ण दुप्पटीचा कालावधी 707 दिवसांवर. मिशन झिरो आणि माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत चेंबूर घाटकोपर परळ विभाग कोरोना मुक्तीच्या मार्गावर. कल्याणात बनावट निवडणूक ओळखपत्र मिळाल्याने खळबळ. खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल. जिल्ह्यात 431 पैकी 119 गावे कोरोनामुक्त. प्रशासकीय नियोजनामुळे 28 दिवसात नव्या रुग्णांची नोंद नाही. आता पाहूया सविस्तर वृत्त. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याणमध्ये ओबीसी आरक्षण रद्द केल्याविरोधात भाजपने निदर्शने केली. सुप्रीम कोर्टाकडून रद्द झालेल्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाविरोधात कल्याणमध्ये भाजपने निदर्शने केली. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने केली. आज असणाऱ्या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज ही निदर्शने केल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. 30 मे रोजी कळवा येथे रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्या पाटील यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळवून देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करणार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी. शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे व शिष्टमंडळ यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने त्वरित 30 मे रोजी कळवा येथे रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीच्या विद्या ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून आर्थिक मदत केली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाटील कुटुंबियातील एका व्यक्ती नोकरी मिळावी म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत पत्रव्यवहार करून मागणी करणार आहे. त्याचबरोबर विद्या पाटील यांची 2 मुले शिकत असलेल्या मॉडेल इंग्लिश शाळेच्या संस्थापकांशी बोलून त्यांचे 10वीपर्यंतचे शिक्षण मोफत करावे अशी मागणी करत सदर चोर इस्माला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी केली. कल्याण पश्चिम येथील छाया टॉकी समोरील धोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा. कल्याण पश्चिम येथील छाया टॉकीज समोरील मॉडर्न गेस्ट हाऊस या धोकादायक इमारतीवर महापालिकेने कारवाई करून इमारत जमीनदोस्त केली आहे. ही इमारत महापालिकेच्या मालकीची आहे. इमारत 1976 साली बांधली होती. तळ अधिक 3 मजल्यांची ही इमारत होती. 2013 मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यानंतर ही इमारत धोकादायक असल्याचे घोषित केले. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्या पथकासह ही कारवाई केली गेली. महापालिकेचे 10 कर्मचारी 10 पोलीस आणि 1 केबल क्रशिंग मशीनच्या सहाय्याने ही कारवाई केली. शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा भाजप आमदारांना टोला. पोस्टर कोणी लावू द्यात पण काम फक्त शिवसेनाच करते. कल्याण डोंबिवली
महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर लागू करून त्याची वसुली सुरू केल्याने भाजपने पालकमंत्र्यांना लक्ष्य करीत पोस्टरबाजी केली होती। त्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पोस्टर कुणीही लावू द्यात, काम फक्त शिवसेना करते, केलेले काम छाती ठोकून सांगण्याची धमक ठेवते असा टोला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना लगावला। शिवसेना हे केवळ आणि केवळ विकास कामे करते, कोणत्याही टीकेला भीक घालत नाही। पोस्टरबाजी करणाऱ्यांनी ती खुशाल करावी, आम्ही काम 365 दिवस करतो, हे काम आम्ही करत राहणार असा निर्धार खासदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे। 15 जणांनी घेतली बेकायदेशीर लस, चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस। अभिनेत्री मीरा चोप्रा हिने बनावट ओळखपत्र तयार करून तिला बेकायदेशीरपणे लस दिल्याचे उघड झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अशा प्रकारे 21 श्रीमंत तरुण तरुणींनी बनावट ओळखपत्रे तयार करून 15 जणांनी अशा प्रकारे लस घेतल्याची माहिती उजेडात आली आहे। विशेष म्हणजे यामध्ये आणखीन एका अभिनेत्रीचे बनावट ओळखपत्रही तयार केले होते, मात्र तिला लस दिलेली नाही। यात दोषी असणाऱ्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस अहवालात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अंबरनाथ बदलापूरसह उल्हासनगरात उपचाराधीन रुग्णात घट। ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग कमी होऊ लागला असून त्या पाठोपाठ अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे। सध्याच्या घडीला अंबरनाथ शहरात 191 रुग्ण उपचार घेत असून त्यांची संख्या 0.98% आहे। त्या पाठोपाठ बदलापूर शहरात 402 रुग्ण उपचार घेत असून त्यांची संख्या 1.95% आहे। उल्हासनगर शहरात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 2.26% असून शहरात 464 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, त्यामुळे तिन्ही शहरांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95-96% पोहोचले आहे। ठाणे महापालिका हद्दीत रुग्ण दुप्पटीचा कालावधी 707 दिवसांवर। कोरोनाला रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन आणि ठाणे महापालिकेच्या विविध उपाययोजना तसेच दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढविल्याने ठाण्यात मे महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा स्तर खाली आला आहे। रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता पुन्हा 97% आले आहे। एप्रिलमध्ये कोरोनाचे नवे 41,025 रुग्ण आढळले होते, तर मे महिन्यात 10,747 नवे रुग्ण आढळून आले असून याच कालावधीत 18,283 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। दुसरीकडे याच कालावधीत 241 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा थेट 707 दिवसांवर गेला आहे, त्यामुळे ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे। मिशन झिरो आणि माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत चेंबूर घाटकोपर परळ विभाग कोरोना मुक्तीच्या मार्गावर। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे। मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर 0.15% आला आहे, तर काही महिन्यांपूर्वी हॉटस्पॉट ठरलेले परळ, चेंबूर, घाटकोपर हे विभाग आता कोरोना मुक्तीच्या मार्गावर आहे। सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 92,000 पोहोचली होती, त्यामुळे पालिका प्रशासनाने मिशन झिरो माझी जबाबदारी असे अनेक मोहिमा सुरू केल्या। अशा अनेक प्रयत्नांचा प्रभाव आता दिसून येत आहे। अखेर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे। दररोजच्या बाधित रुग्णांची संख्या देखील 1,000 आसपास आहे। रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 453 दिवसांवर पोहोचला आहे। कल्याणात बनावट निवडणूक ओळखपत्र मिळाल्याने खळबळ, खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल। कल्याण शहरात एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे बनावट कोरे निवडणूक मतदार ओळखपत्र मिळून आल्याने एकच खळबळ उडाली असून निवडणूक शासकीय अधिकारी यांनी याबाबत कामेश मोरे या इसमाविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे। जिल्ह्यात 431 पैकी 119 गावे कोरोना मुक्त, प्रशासकीय नियोजनामुळे 28 दिवसात नव्या रुग्णांची नोंद नाही। जिल्ह्यातील शहरी भागांपाठोपाठ आता ग्रामीण भागामध्येही कोरोनाचा संसर्ग ओसरू लागला असून जिल्ह्यातील 431 पैकी 119 गावे कोरोनामुक्त झाल्याची बाब समोर आली आहे। या सर्वच गावांमध्ये गेल्या 28 दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही। गाव पातळीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळेच हे शक्य झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे, इथेच थांबायची।
पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.